संक्रांत आली आहे आणि संक्रांतीच्या आधी येतं भोगी. भोगीसाठी खास भाजी खास पद्धतीने बनवूया. कशी बनवायची चला बघूया. आपले प्रत्येक सणवार जे असतात सीझनल भाज्या त्या सीझनमध्ये काय काय उपलब्ध असतं त्याच्यापासून तो खास आहार बनवला जातो. आता थंडी सुरू आहे आणि थंडीत खूप सारं हार्वेस्टिंग होतं. खूप सारे किडनी बीन्स टाईपच्या म्हणजे पोपटी पत्ताडे मेरवलं असे बऱ्याच काही किडनी बीन्स मिळतात ते वापरून नंतर गाजर भोपळा छोटी वांगी अशी खूप साऱ्या फ्रेश एकदम चांगल्या टवटवीत अशा भाज्या उपलब्ध असतात. त्याच्यापासून म्हणजे त्या भाजीची चव ह्या सर्व भाज्या एक करून त्या भाजीमध्ये उतरते. याला खूप सारं आलं लसूणची पेस्ट गरम मसाला वगैरे असं फार काही न घालता ही खूप सुरेख होते. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्या सर्व भाज्या त्या किडनी बीन्स सगळं घालून तुम्ही ही भोगीची भाजी बनवू शकता. मी इथं काय काय घेतलं आहे चला बघूया. आता मी नागपूरमध्ये आहे तर नागपूरमध्ये आपल्याला उपलब्ध म्हणजे पोपटी. जर हेच मी बेळगावला केलं असतं तर तिथे मला पताडे भेटले असते. आता इथं काय काय भाज्या घेतलेत ते दाखवते. इथं बघा छोटी वांगी घेतलेत त्याला फक्त कट्स लावलेत. गाजर घेतला आहे बटाटा घेतला आहे नंतर भोपळा घेतला आहे सुरण घेतलं आहे मेरवलची अशी वरची सालं पण घेतलेत आणि त्याच्या आतल्या बिया पण घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं मिळून आपण एक मस्त भाजी बनवायची आहे भोगीची. इथं मी पितळेची कढई गरम करायला ठेवलेली आहे. ह्याच्यात पहिलं आपण तेल घालायचं. तेल छान गरम होऊ दे. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणी घालताना ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो त्या भाज्या पहिला घालायच्या. आता इथे पहिला मी मोहरी घालते. मोहरी तडतडली की मग ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आता आपल्याला यात थोडासा हिंग घालायचा आहे. ह्या पोपटीच्या बिया गाजर बटाटा नंतर ही मेरवल सुरण ह्या सगळ्या भाज्या आपण घालून घेऊया. आता भोपळा आणि वांगी हे लगेच शिजतं त्यामुळं त्याला थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. ह्या तेलातच ह्याला छान परतून घेऊया. एक 5 मिनटं ह्याला शिजू देऊ मग पुढची प्रोसेस. आता एक 5 मिनटं हे छान भाज्या शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही वांगी ढबू मिरची आणि भोपळा हे घालू आणि हे पण ह्याच्यामध्ये छान परतून घेऊ. ह्याच्यामध्ये हळद तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि काळा मसाला जो मी स्पेशल बेळगावचा काळा मसाला तुमच्यावर शेअर केला होता तो किंवा तुमच्याकडे जो ठेवणीचा मसाला किंवा गरम मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. पहिला हे परतून घेऊया आणि मग यात पाणी घालायचं. ही भाजी जी आहे ती अशी धबधबीत व्हायला पाहिजे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं चिंचेचा खोळ आंबटपणासाठी गुळाचा खडा थोडं ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ही भाजी जी आहे ही आपण आता शिजत ठेवू. एकत्र करून सगळं ह्यातल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या एक जीव होऊन यायला पाहिजे कारण भाज्यांचीच खरी चव आपल्या या भोगीच्या भाजीला लागते. झाकण लावून 7 ते 8 मिनटं व्यवस्थित शिजू देऊ. आता इथं बघा आपली भाजी जी आहे ती प्रॉपर शिजलेली आहे. हे बघा बटाटा या सगळ्या भाज्या शिजलेत. आता ह्याला काय करायचं
वरून थोडे तीळ, भाजलेले जे तीळ असतात ना ते थोडेसे घालायचे, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि भाजी सर्व्ह करू. भोगीची थाली रेडी आहे. ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी घ्या, फुलके घ्या, नॉर्मल ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी घ्या, अप्रतिम लागतं. ह्या भोगीला माझ्या स्टाईलमध्ये भोगीची भाजी करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भोगीची थालीसुद्धा शेअर करा. मास्टर रेसिपीज.